आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाटलेलो आज तरी मला आणि माझ्या बाळाला न्याय मिळेल, पण नाही, मला त्या न्याय मिळेल याची आशाच वाटना झाली. का माझं नशीब असं मला दगा देतय? मला चाफा आवडतो हे तर फक्त मनी सरांनाच माहिती. आज माझ्यासाठी थँक्यू डे आहे. मान्य आहे तुमचं थँक्यू आणि हे एक्स्ट्राच थँक्यू. बर, होलसेल थँक्यू. सांगितलं होतं ना की फुलं बघून स्वानंदीला आनंद होईल म्हणून. आता हीच फुलं तुम्ही असे ठेवून पळून गेला असता तर तुम्हाला हा आनंद बघायला मिळाला असता. आणि मणी सर, डोंट वरी, आता या पुढे तुमच्यातला आणि स्वानंदी मधला दुवा आम्ही दोघी हो. तुम्हाला स्वानंदीला काही हेल्प करायची असेल ना तर ती आमच्या मार्फत करा ना. म्हणजे सरपोतदारांना दिलेला प्रॉमिसही तोडता नाही येणार आणि स्वानंदीला तुम्हाला हेल्पही करता येईल आणि स्वानंदी एकटीही पडणार नाही. सही आयडिया आहे रे मणी सर, आप ऐसेही करना. गुड मॉर्निंग. उप्स, आजची मॉर्निंग अजिबात गुड वाटत नाहीये. वातावरण टापलंय, इट्स टू हॉट. राग आलाय कशाचा तरी? कसला राग आलाय? काय नाही. पाणी? नो थँक्स. इफ आय मे आस्क, कसला राग आलाय एवढा? एका केसच्या मागे होते ना, तो आरोपी सुटलाय याचा राग येतोय. म्हणजे चिडचिड होतीये स्वतःची स्वतःवरती, स्वतःचा राग येतोय. बापरे, पोलीस म्हणजे तुमच्यापासून घाबरून राहिला. जस्ट किडिंग. पण माझंही असं होऊ शकतं, म्हणजे जेव्हा एखादी मोठी ऑर्डर माझ्या हातून जाते ना तेव्हा माझीही चिडचिड होते. आय कॅन अंडरस्टँड. पण ठीक आहे, आज गेलाय पळून, उद्या परवा कधीतरी सापडेलच की तुम्हाला. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, उद्या परवा हे असले शब्द माझ्या डिक्शनरीत नव्हते आतापर्यंत. या केसच्या बाबतीत काहीतरी गडबड होती. इतक्या डॅशिंग ऑफिसर आहात, कुठे जाणार आहे तो पळून पळून? सापडेलच तुम्हाला, मला पूर्ण खात्री. वचन दिलंय मी कोणाला तरी आणि ते पूर्ण नाही करता येते ना, याचा त्रास होतो. हरामखोराला पकडायचंय पण कसा सापडेल, कुठे सापडेल नाही कळत. माझ्या लहानपणीची एक गंमत सांगू? म्हणजे वाय आय डोंट नो, आता असंच डोक्यात आलं म्हणून सांगतोय. लहानपणी मी अभ्यासाला एका ठिकाणी बसायचो नाही, खूप टंगळ मंगळ करायचो, इकडे तिकडे फिरत राहायचो. माझ्या आईने एक युक्ती केली, माझ्या स्टडी टेबलवर ती माझ्या आवडीचं चॉकलेट ठेवायला लागली. त्या चॉकलेटच्या निमित्तानं मी त्या स्टडी टेबलवर बसायला लागलो आणि माझं मलाच कळलं नाही, अभ्यास सुद्धा करायला लागलो. मला असं वाटतंय की त्या माणसासमोर तुम्ही असं एखादं आमिष ठेवा
की तो स्वतःहून तुमच्या ट्रॅपमध्ये यायला. म्हणजे मी काही कॉप नाहीये. आत्ता मला जे आठवलं, जे वाटलं ते तुम्हाला मी सांगितलं. एनिवेज मी निघतो, महत्वाची मीटिंग आहे मला. यू कॅरी ऑन. ऑल राईट, ऑल द बेस्ट. ओके संचिता, शहा प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय? सुजीत, शहांचा प्रोजेक्ट स्वानंदीकडे. माहितीच आहे तुला, खर तर ते कालपर्यंत सबमिट व्हायला हवं होतं, बट यु नो ना, स्वानंदी मॅमचं हल्ली कशातच लक्ष नाही आहे रे. रोज कुणाच्या ना कुणाच्या भेटीगाठी चालूच आहे. आज काय महिला मंडळाची माणसं, उद्या काय मीडिया, परवा काय एनजीओ, सगळा सावळा गोंधळ चालू आहे. मला तर सगळं कठीणच दिसतंय बाबा. सर आम्ही आत येऊ. कमी हर्षल, तुझ्याकडे जे काम दिलं होतं ते पूर्ण झालंय? सर मी ते संचिता मॅमला ऑलरेडी रिपोर्टिंग केलंय. स्वानंदी शहाचं काम तुझं होत आलं असेल नाही काय? ते महत्वाचं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला ह्या गोष्टी ठरवाव्या. सर ते थोडंच राहिलंय, मी करेन लवकरच. स्वानंदी कधी पूर्ण होणार ते काम? 2 दिवसांची डेडलाईन होती. बापरे, मला वाटत नाही 2 दिवसात ते काम पूर्ण होईल. असो, कोहिनूरचा प्रोजेक्ट महत्वाचा आहे आपल्यासाठी. माहिती आहे ना, गेल्या वेळेस थोड्या मार्जिनसाठी ते एक प्रोजेक्ट आपल्या हातून गेलं होतं. खूप मोठी ऑर्डर असते त्यांची. स्वानंदी, काही झालं तरी ते प्रोजेक्ट हातून जाता कामा नये. बाय हुक और बाय क्रूक ते प्रोजेक्ट आपल्याला मिळालाच हवा. कळत आहे तुला? आणि स्टुडिओचं काम कुठवर आलंय? ते नाही का, आम्ही नको नको म्हणत असताना तू घेतलं होतंस अति उत्साहात. त्या कामाबद्दलच विचारतोय सुजित. हो ना, ते काम पूर्ण झालंय ना स्वानंदी? नाही काय, आपल्याला फॅक्टरी व्हिजिट करावी लागेल, सगळ्या जागा ठरवाव्या लागतील. ते महत्वाचं आहे स्वानंदी, त्याच्या ट्रायल्स घ्याव्या लागतील आपल्याला. ते कधी प्लॅन केलेस तू? सुजित सर, मला प्लीज एक आठवडा द्या, मी सगळी पेंडिंग कामं वेळेत पूर्ण करते. आनंदी तोच नसतो आपल्याकडे. या आपल्या कामात क्षण आणि क्षण महत्वाचा आहे. दुसरे टपून बसलेले असतात, आपली ऑर्डर कधी जाते ती त्यांना कधी मिळते यासाठी. आणि मार्केटमध्ये आपली इमेज खराब होते ते वेगळंच. स्वानंदी, तुझ्या कामाचा उत्साह बघून मी तुला हे सगळे प्रोजेक्ट दिले होते. तुझ्या कामात लक्ष नाही, आय नो. तुझ्या आयुष्यात आता इतर अनेक गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे कदाचित तुझ्या कामात लक्ष नसेल. पण असं करून कंपनीचं कसं चालेल? तुझ्याकडे असलेलं एकही प्रोजेक्ट आजवर पूर्ण झालेलं नाहीये. सॉरी, पण मला असं वाटतंय की हे सगळे प्रोजेक्ट संचिता तू टेक ओव्हर करावेस. स्वानंदी प्लीज. हो हो, अगदीच. मी आजच सगळे प्रोजेक्ट माझ्याकडे शिफ्ट करते सुजित. सुजित सर, मी करेन ना पूर्ण. स्वानंदी प्लीज. स्वानंदी देख, स्वानंदी मला कळते तुझ्या आयुष्यात आता खूप महत्वाच्या गोष्टी सुरू आहेत. या कामापेक्षा तुला तुझी केस महत्वाची वाटूच शकते. मला असं वाटतंय की आता तू फोकस तुझ्या केसवर कर. केस संपल्यानंतर आम्ही आहोत इथेच. काम पुढे पळून जात आहे. केस संपल्यानंतर तुला मी वेगळे नवीन प्रोजेक्ट देईन, पण आत्तासाठी मी काम नाही सफर होऊ देणार. आय होप तुला आपली सिच्युएशन कळते. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड.
हर्षल मात्रेंच्या ऑर्डरचं काम तू बघ. हो सर. आणि संचिता आपल्याला अजून एक मोठी ऑर्डर मिळाली, हे काम सुद्धा तूच बघ. थँक्यू सुजित. सगळ्यांना वाटतंय की सगळ्या जगानं मला पाठिंबा दिलाय, माझ्या बाजूने सगळे आहेत, पण त्या रात्री जे घडलं त्यात माझी काय चूक होती? या सगळ्याचा परिणाम लय वाईट होतोय. माझ्याकडनं माझं काम पण काढून घेतलं. देवी आई, आणि किती परीक्षा बघणार आता. सर नाही, मनी सरांवर पण आता माझा काही भी हक्क राहिला नाही, तर ते स्वतःहून बोलले असते माझ्याशी. त्यांना पण मी नकोशी झाले. इतकी वाईट आहे का मी? मला माफ करा स्वानंदी. तुम्हाला विसरायचा किती पण प्रयत्न केला ना मनी सर, तरी मी विसरू शकत नाही. कारण तुमच्या सोबत असण्याची इतकी सवय झाली होती की मी कल्पनाच करू शकत नाही की तुम्ही आता माझ्या सोबत नाही. मिस यू मनी सर. फातिमा, कॉल रिसीव कर ना, कधीचा फोन वाजतोय तुझा? अरे अननोन नंबर है, फ्रॉड कॉल रहेगा. एवढं काय घाबरायचं त्यात? अगं तुझंच कोणतरी ओळखीचं असेल. थांब मग तू थांब. हॅलो, कोण बोलताय? हॅलो, मणी बोलतोय. मंद, मणी सर आहेत. हा मणी सर, बोला ना. मी हे विचारण्यासाठी फोन केलाय की सरपंचाबद्दल काही कळलं का? नाही ना मणी सर, तो सरपंच ना खूप स्मार्टली अंबिका मॅडमच्या हातून निसटलाय, आणि त्यांनी कोणाला तरी दुसऱ्याला सरपंच समजून आत टाकलं. बर, स्वानंदी कशा आहेत? नाही, मी ऑफिसमध्ये त्यांना बघितलं, त्या खूप अस्वस्थ होत्या. बर, सगळं कळत होतं, पण इच्छा असूनही काही करू शकत नाहीये. मी पर्याय नाहीये माझ्याकडे. सगळं ठीक आहे ना? नाही, ऍक्च्युली मणी सर, स्वानंदी या सगळ्या गोष्टीमुळे विश्वास हरवून बसली. तो सरपंच हाती सापडेल का? तिला न्याय मिळेल का? आम्ही कसं बसं आता तिला सावरलंय. पण मणी सर, स्वानंदीला आपल्या सपोर्टची गरज आहे आता. हो, कळतंय मला. हा सरपंच एकदा सापडला ना, मग सगळं नीट होईल. पण त्याची जबाबदारी माझ्यावर सोडा. हा सरपंच कसा नाही सापडत ते मी बघतो. तुम्हाला काय वाटतंय? निवडणुकीच्या आधीची आपली शेवटची प्रचार सभा आहे, शेवटची संधी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याची, आपल्या मतदारांच्या मनात हात घालण्याची. काहीतरी वेगळं करायला हवं असं मला वाटतं. हे विरोधक करतात तसं नाही, पण त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं. काय वाटतं तुम्हाला? तर मला वाटतं यावेळेस आपण शहराच्या मध्यभागी सभा घेऊ, एकदम माहोल बनवून टाकू, बॅनर विनर एकदम जोरात कार्यक्रम करू. बॅनरचा मुद्दा गेल्या निवडणुकीत आपणच उपस्थित केला होता ना, आणि आपणच बॅनरबाजी करायची. काहीतरी वेगळा विचार करा तुम्ही. साहेब, मग असं करू. काय? एखाद्या सेलिब्रिटीला बोलू,
त्या मागच्या वेळेसच्या एजंटला फोन करू का? एखाद्या डान्सवाल्या बाईचा कार्यक्रम करू. जोरदार गर्दी होईल साहेब. होय होय. मत मागायची आहेत आपल्याला. चंदा नाही, डान्सवाली बोलवत आहे. डोकं ठिकाणावर ठेवून काम करा. नीट विचार करा जरा. सॉरी साहेब. हा साहेब, ही फाईल. म्हणी तुझ्या डोक्यात काही आहे का? म्हणजे असं काहीतरी की ज्यामुळे मतदानाला जाताना मतदाराच्या डोक्यातून आपला पक्ष जाता कामा नये, असं काहीतरी. मग साहेब, मला असं वाटतंय की आपण जनतेसाठी भरपूर सभा घेतल्या, यापुढे घेऊ. आपल्या पक्षाने जनतेसाठी जे केलंय त्यामुळे लोक तुम्हाला खात्रीने निवडून देतीलच. मला आता असं वाटतंय की आपण पदाधिकाऱ्यांसाठी एक मेळावा राबवू, म्हणजे इथून पुढच्या कामाचा आराखडा त्यांच्या समोर मांडता येईल आणि आतापर्यंत त्यांनी जी जी कामं केली आहेत त्याबद्दल त्यांना शाबासकी देता येईल. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढेल आणि अजून जोमाने कामाला लागतील. आणि कसं आहे साहेब, या निवडणुकांसाठी आपले पदाधिकारी रात्रंदिवस राबतायत, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाची शाबासकी मिळेल आणि शाबासकी मिळाल्यानंतर अजून जास्त जोमाने कामाला लागतील. याला म्हणतात हटके कल्पना. कशी वाटते आयडिया? एक नंबर आयडिया साहेब. आता मणी सरांची कल्पना म्हणजे सवालच नाही. बर, तुम्ही तयारी लागा. कोणाकोणाला बोलवायचं ह्याची लिस्ट तयार करा लगेच. तोपर्यंत मी पक्ष प्रमुखांशी बोलून येतो. हो. बसा बसा. कार्तिक, लगेच लिस्ट बनवायला घ्या. पहिलं नाव यात वर्धेंचं लिहा. आणि दराडे साहेब, कोकणात जे आहे त्यांचं नाव काय? रांगणेकर. रांगणेकरांचं एक नाव लिहा. साहेब, त्या जांभूळवाडीच्या रायबाचं काम जोरदार आहे बरं का? त्यालाही बोलवला पाहिजे. अर्थात लिहा, त्यांचंही नाव लिहा. आणि दराडे साहेब, ते कुठलं गाव? साखरगाव. दराडे साहेब, त्या सरपंचाचं नाव काय तिथल्या? किसनराव भोई. किसनराव भोई. लिहा, त्यांचंही नाव लिहा. सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवा. एकूण एक पदाधिकारी सभेला पाहिजे. काय साहेबांचा असा फौज फाटा दिसला पाहिजे. आणि एका अर्थी सगळ्या पदाधिकाऱ्यांचा हा फायदाच आहे ना. आजपर्यंत पार्टीच्या कामात स्वतःला इतकं बुडवून घेतलेलं असतं त्यांनी, त्यांच्या कामाची दखल वरतीपर्यंत जातच नाही. आणि त्यानिमित्ताने त्यांची साहेबांशी जवळीक वाढेल. आणि काय सांगता, काही जणांचे पर्सनल प्रॉब्लेम असतील, साहेबांच्या कानावर पडले तर ते दूरही करू शकतील. आणि यंदा आमदारकीची निवडणूक आहे, एखाद्याला तिकीटही मिळेल. नाही आमदारकीचं तिकीट, निदान एखाद्या संघटनेचं अध्यक्षपद तरी मिळेल. साहेब, त्या साखरगावच्या सरपंच किसन भोईरच काम खूप मोठं आहे. पार्टीसाठी त्यांनी खूप काम केलंय, पण सध्या त्याच्या विरुद्ध त्याच्या गावात एक कंप्लेंट आली आहे, रेपची. हो, विसरलोच की दराडे साहेब मी. बरं झालं तुमच्यामुळे आठवण झाली. नाही नाही, त्यांचं नाव नका लिहू. काय परत पत्रकारांच्या नजरेत साहेब यायला नको. कॅन्सल करा तुम्ही. मी आलेच 2 मिनिटं वॉशरूम मध्ये. हॅलो सरपंच, तुम्हाला आता इकडे तिकडे तोंडला पोत फिरायची गरज नाही. थोडे दिवस कळकाळा म्हणजे झालं. झालं की काय आपलं काम? हा, कामाचं नाही हो सरपंच. तुम्हाला आता तोंडला पोत फिरायची गरज नाही. अरे काय झालं ते सांग ना पटकन.
किती त्या शांबडात मासे घुटमाय लागत गोल 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 फिरायचं गा बलपट्टीशी. हो ऐका की सरपंच, सर पोतदार साहेब एक सभा घेणार आहे आणि ते त्यांच्या ऑफिसात की नाही तुमच्या नावाची तुमच्या कामाची लय हवा आहे. बर मग काय, समजा तुम्ही सरपोतदारांच्या या सभेत आलात, त्यांच्या नजरेत आलात, त्यांच्या बॅकिंगचा हात जर तुमच्या बरोबर असला झालं ना मग. फक्त साहेबांना समजायला पाहिजे की तुम्ही निर्दोष आहात. वा 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 वा, एक नंबर काम केलं बरं तू, म्हणजे तुझ्या खोपडीतला मेंदू चालायला लागला म्हणायचा. पण ऐके कार्तिके, आता तू माझी सेटिंग लाव तिथं. हो मी सेटिंग लावेन, पण तुम्ही कसंही करून या सभेला याच. तिकडं होय तुम्हीच. हे म्हणजे सौता चालत जाऊन वाघाच्या जबड्यात घुसण्यासारखं झालं. हो सरपंच, तुम्ही फक्त या मीटिंग पर्यंत ऍडजस्ट करा की एकदा का तुम्ही ऑफिसात आलात तर कोणा डेअरिंग आहे तुमच्या केसाला हात बी लावायची. बघा ऐका माझ, हा चान्स वाया घालवू नका, ठेवते. वा कार्तिकी वा, तुझ्या अभिनयाबद्दल तुला पुरस्कार मिळाला हवा. एका सेकंदासाठी का होईना मीही फसलो, पण आज परत तू किती मूर्ख आहे असे दाखवून दिलंयस. मी जो प्लॅन करतोय त्यात तू मस्त अडकली आहे, आता सरपंचही अडकणार.